तालुक्याचं वाटोळ्याकडे जाणे खऱ्या अर्थाने लोकांना नागवलं होतो त्याच्यात ते आता प्रत्यक्षात स्पर्धेतच नाही उभाच नाही तर त्याच्याविषयी काय बोलायचं. जे उमेदवार आहेत ते उमेदवाराच्या विषयी बोलण्यासारखं काहीच नाही. ते लढण्यासाठी जिंकण्यासाठी उभे राहिले नाही. त्यांना लपका घ्यायचा त्यासाठी ते उभे राहिले. त्यांच्याविषयी बोलत नाही. तो डमी उमेदवार आयुष्यभर फक्त कमवण्याच्या ऐवजी लोकांना लुटण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्यावर सुद्धा बोलण्याची गरज नाही. कारण निवडणूक आता किती आहे. जस साहेबांनी सांगितलं तसं निवडणूक आहे. मतदान करावं लागणार या राज्यामध्ये. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारचं काम झालं. हजारो कोटी रुपये आपल्याला दिले. कामाच्या बाबतीत अडचण नाही. विजेच्या बाबतीत अडचण आहे. अडचण आहे फक्त पाण्याची. पाण्याची अडचण नाही कारण पुण्यावाले दरवर्षी पाणी चोरतात. मी पालकमंत्री असताना मीटिंग व्हायची. त्या मीटिंगला प्रत्येक वेळेस मी सगळ्यांना बोलवायचो. बापूंचा माझा संघर्ष झाला. आदरणीय बापूंचा संघर्ष झाला. निवडणुकीच्या वेळेस निवडणूक इतर वेळेस आम्ही एकत्र. आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस मीटिंग व्हायची पाण्याच्या संदर्भात मी बापूंना फोन करायचो. बापूंना सांगायचं मला येता यायचं नाही. मला दादांना पाठवा राजू दादाला पाठवा. पाण्याच्या प्रश्नासाठी सतत आम्ही एकत्र राहिलो. विकासासाठी एकत्र राहिलो. आणि आज आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या वर्षाचा संघर्ष 42 वर्ष राजकारणात काम करतो. एकदा दोनदा तुमच्या वतीने 6 वेळेस आमदार म्हणून काम केले. 5 वेळेस मंत्री म्हणून काम केलेले आहेत. आता आपल्याला या विकासाचं काम करायचं. आता फक्त श्रीगोंद्याचा विषय पाणी. डॉक्टर सुजय विखे आपल्या बरोबर आलेत. ते चांगल्या प्रांताने निवडून आलेत. आपल्याला आणखी बळ आलेलं आहे. आपली माणसं आपल्या बरोबर. डॉक्टर विखेंची माणसं बरोबर. मागच्या वेळेस शिवसेना आणि बीजेपी वेगळी लढली. तेही बरोबर आहेत. डॉक्टर गाडे साहेबांनी परवा मीटिंग घेतली. सगळे एकत्र केले. सांगितलं आमच्या सगळे सैनिक दादा तुमच्या बरोबर राहणार. ती ताकद आपल्याला मिळाली. परवा कर्डिले साहेबांनी सुद्धा डॉक्टर विखेंनी मीटिंग घ्यायला लागली. त्यांनी तिथं सांगितलेलं वातावरण चांगलं आहे. वातावरण रेकॉर्ड करण्यासारखं आहे. थोडीशी अडचण झाली होती. पण राजूदादा तुम्ही बापूच्या नंतर अत्यंत समजदारीचा व्यवहार सुरू केलेला आहे. व्यवस्थित काम केलेलं आहे. एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला प्रकल्प आलेला. एक शब्द देतो राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी चालतात. पण विकासाच्या बाबतीत आपण कधी आयगाय केली नाही. बापू आज नाहीत. त्यांच्या वडीलकीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे. माझ्या वतीने काय स्वरूपी राहणार आहे त्यामध्ये कुठे शंका राहणार. काम करत असताना पाणी तुम्हाला एक जरूर सांगेन. द्यायचं काय शिल्लक राहणे एकच राहिले पाण्याचं. भीमा नदीचा पट्टा असू द्या. तिथं बारागेज बांधण्याचा प्रश्न आहे. घोडचा प्रश्न आहे. तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडावा लागेल. कोकणीचा प्रश्न पुण्यावरणामध्ये आपल्याला बाजूला काढावा लागेल. सकाळीचा प्रश्न आहे. आपल्याला परत पश्चिमेकडचं पाणी वळवावं लागेल. आणि या सगळी महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यांनी सांगितलं होय मी साकळाई करणार आहे. होय मी जिल्ह्यात बघायला पाणी देणार आहे. मला या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचं ही घोषणा करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल देवेंद्र फडणवीस. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्यावर. आपल्याला सगळ्यांना निवडणुका असं वाटतच नाही. श्रीमतीजी आम चुनाव लढतोय ते तर बहुत हंगामा होता. आता मराठीत मी तुम्हाला समजते. मराठीत चांगल्या बोलतात. आमचा संघर्ष इतका वाचा एका वेळेचा की गर्दीच गर्दी. माणसं लोक आता संघर्ष नाही. लढायचं कोणाच्या विषयी. फक्त मतदान करायचं आहे. आणि मतदान करताना कमी पडू नका. डॉक्टर विखे साहेबांनी सांगितलेलं इथे 75,000 लीड. त्याच्यापेक्षा पुढे गेला तर ते आपलं होणार आहे. नाही तर त्यांचं होणार आहे. डॉक्टर साहेब अशी संगत लावून दिली तुम्ही. तुम्ही तर तिकडे होते. तुम्हाला काँग्रेसने तिकीट दिलं नाही. आम्ही म्हणलं या आबा आमचे गेले तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या. आले आलेच नाही. काही भरपूर घेऊन आले. तुम्ही या तालुक्याला विकासाला मोठी वाव मिळालेला ताकद मिळालेली आहे. मी काय करणार काय करणार नाही याच्यापेक्षा पण एक सांगेल की पाण्याच्या बाबतीमध्ये आपला मतदारसंघ स्वयंपूर्ण करण्याची हमी तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर